Okay. Good morning, students. Please come online fast. चला सर्वांनी लवकर ऑनलाइन या. वेळ वाया घालू नका. चला पटकन. Please come online fast. सर्वांनी ऑनलाइन या. Okay. Good morning. Today we will see the next point is axial magnetic field due to current in a or axial magnetic field produced by a current in a circular loop. So today's topic is very important. Axial magnetic field produced by current in a circular loop. Axial magnetic field produced by current in a circular loop. Axial magnetic field produced by a current in a circular loop. Okay? So, पटापट सर्वांनी ऑनलाइन या वेळ घालू. Axial magnetic field produced by a current in a circular loop. So we will have to consider a diagram. मात्र आपला diagrammatically जायचा आहे. बघा बाळांनो थोडा सीरियसली घ्या. तुमचे पेपर खूप काही दूर गेले नाही. एप्रिल फेब्रुवारी महिन्याचे पेपर होतात ते आता फक्त एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये पेपर होतील. त्यामुळे सर्वांनी सीरियसली घ्या. आपल्याला सिलेबस पण कव्हर करायचा आहे आणि टॉपिक पण तुम्हाला समजले पाहिजे. ऑनलाइन लेक्चर साठी प्रॉब्लेम येतोय नाही असं नाही. आता जो प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी आता ऑनलाइन राहणं खूप गरजेचं आहे हे लक्षात घ्या. कारण तुमचं नंतर कोणीही ऐकून घेणार नाही. गव्हर्नमेंट काही तुमचं ऐकणार नाही की पेपर मग 2 महिने मागून पुढे नेईल असं होणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे एप्रिल मे महिन्यात जर पेपर राहिले तर तुमच्याकडे दिवस किती आहे फक्त राहिले नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे फक्त 5 महिने आहे. 5 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे सो टेक इट सिरियसली प्लीज. थोडं बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या समजून घ्या. सो कन्सिडर अ सर्क्युलर लूप कॅरिंग करंट आय. बघा दिस इज द सर्क्युलर लूप. कन्सिडर अ सर्क्युलर लूप कॅरिंग करंट आय. हे सर्क्युलर लूप कन्सिडर करूया आपण. कन्सिडर ए सर्क्युलर लूप कॅरिंग करंट आय. बघा काय आहे. कन्सिडर ए सर्क्युलर लूप कॅरिंग करंट आय प्लेस इन एक्स वाय प्लेन. म्हणजे एक्स वाय प्लेन कन्सिडर करूया. ओके. सो नेक्स्ट इज व्हॉट हॅपन. लेट पी बी ए पॉइंट. सपोज वी नो दॅट दिस इज द ऍक्सिस. हा आहे ऍक्सिस असं इमॅजिन करा. ओके दिस इज पॉइंट ओ. ओके बघा कन्सिडर ए सर्क्युलर लूप कॅरिंग करंट आय हॅविंग रेडियस आर. हॅविंग रेडियस कॅपिटल आर. दिस सर्क्युलर लूप हॅविंग रेडियस कॅपिटल आर. या सर्क्युलर लूपची रेडियस काय बाळांनो कॅपिटल आर आहे हे लक्षात ठेवा. ओके सो लेट पी बी द एनी पॉइंट ऑन द ऍक्सिस. एक पॉइंट पी घेतोय आपण आणि त्या पॉइंटवर एक म्हणजे ऍक्सिस घेतो. पी बी द एनी पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ सर्क्युलर लूप. हा आहे ऍक्सिस ऑफ सर्क्युलर लूप. हा जो व्हर्टिकल लाईन आहे विच इज द ऍक्सिस ऑफ सर्क्युलर लूप. लेट एनी पॉइंट पी. इथे एक पॉइंट पी घेऊया. लेट पी बी द एनी पॉइंट. एनी पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ सर्क्युलर लूप. ऑन द एक्सिस ऑफ सर्क्युलर लूप एट ए डिस्टन्स
at a distance small r from the length element dl, from the length element dl. म्हणजे आपण इथे आपण एक लेंथ इलेमेंट dl कन्सिडर करतोय. बघा हा एक लेंथ इलेमेंट dl घेतो आहे. ओके, दिस इज द लेंथ इलेमेंट dl. ओके, and this from distance of point P from the length element dl is small r. काय बोलते स्मॉल r आहे. काय आहे? स्मॉल r आहे. हे लक्षात घ्या. हे बघा, हे डिस्टन्स आहे स्मॉल r. ओके, लेट P बी द एनी पॉइंट ऑन द एक्सिस ऑफ सर्क्युलर लूप एट ए डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम द length element dl, then this point is O. Okay, then OP equal to Z, या OP ना मैं से Z, therefore OP equal to Z. Okay, हाँ एक point आहे, but यहाँ point पासन, इतर dl length element dl आहे, या length element dl पासन small r एवढा distance और point P आहे, and we will have to find out magnetic field along the axis of circular loop carrying current. That means this loop carrying current R, it produces a magnetic field, and we will have to find out the magnetic field along the axis of circular loop. म्हणजे या circular loop चा जो axis आहे, या axis च्या एका point वर आपण magnetic field काढतो आहोत, magnetic field find out करतो आहोत. कोणामुळे तयार झालेली? या circular loop मध्ये current flow होत आहे, त्या current मुळे तयार झालेली magnetic field आपण find out करतो आहोत. So using Baer-Savart's law, बघा, using Baer-Savart's law, the magnitude of magnetic field dB. आता इथं length element dl आहे, म्हणजे इथं magnetic field dB असेल. Okay, the magnitude of magnetic field at point P due to length element dl is given by using Baer-Savart's law, which is what? dB bar equal to mu 0 by 4 pi into I into dl bar cross r bar divided by r cube. काय जवळानो dl bar cross r bar divided by r cube. Actually this is the Baer-Savart's law in vector form. आपण हा Baer-Savart's law vector form मध्ये बघितलेला आहे. ओके, काय आहे? dB, magnitude of magnetic field असं म्हणजे magnitude म्हणजे असे magnetic कारण आपण बार घेतलाय. magnetic field at point P due to length element dl is given by using Baer-Savart's law, dB bar equal to mu 0 by 4 pi I into dl bar cross r bar upon r cube. But the length element dl bar and r bar, vector r bar, are perpendicular to each other, but in magnitude. जर magnitude घेतलं तर काय करा? In magnitude जर घेतलं तर काय होतं बघा. आता या dl मुळे जो dB बार आहे, तो dB बार असा इकडे dB असा इकडे बघा dB, आणि इथे अँगल थीटा आहे. ओके, काय आहे अँगल थीटा? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही dl बारला पण परपेंडिक्युलर आहे, r बारला पण परपेंडिक्युलर आहे. लक्षात ठेवा, या r बारला पण परपेंडिक्युलर आहे आणि या dl बारला पण परपेंडिक्युलर आहे. कारण dl बार असा आहे, लेंथ इलेमेंट हा वेक्टर असा आहे मॅग्नेटिक फील्ड अशी, म्हणजे तो काय आहे? परपेंडिक्युलर आहे. ओके, इन मॅग्नेट्यूड dB इक्वल टू काय होतं? dB इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाय इंटू आय dl बार क्रॉस r बार. काय होतं? dl r sin थीटा डिवाइडेड बाय r क्यूब. बट थीटा इज द अँगल बिटवीन dl बार अँड r बार. म्हणजे उदाहरणार्थ अशी कंडिशन आहे, असं सर्कल आहे अशी नाही. आता ही सर्कल तर लेंथ इलेमेंट आणि ही लाईन एकमेकांना कसे परपेंडिक्युलर असतात? कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. मग बघा बाळांनो, म्हणजे असं सर्कल आहे आणि अशी लाईन आहे, मग शेवटी सर्कलला ही लाईन कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. लक्षात ठेवा,
मात्र का है बट dl बार एंड r बार आर परपेंडिकुलर टू ईच अदर ते एक में करना कैसे आए परपेंडिकुलर आए सो db इक्वल का है तो म्यू 0 बाय 4 पाई इनटू i dl r sin 90 डिवाइड बाय r क्यूब sin 90 का है 1 म्हणजे r आणि हा r क्यूब केला इतका आला r स्क्वेअर sin 90 ची व्हॅल्यू 1 म्हणजे db काय आला म्यू 0 बाय 4 पाई इनटू i dl अपॉन r स्क्वेअर काय आलो db इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाई इनटू i dl डिवाइड बाय r स्क्वेअर बट आता जर तुम्ही बघितलं हे db ही आली मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट p ड्यू टू लेंथ एलिमेंट dl मॅग्नेटिक फील्ड db ऍट पॉइंट p ड्यू टू लेंथ एलिमेंट dl ही लेंथ एलिमेंट dl मुळे आली मॅग्नेटिक फील्ड आहे ओके मग आता पुढे काय काय येतो फ्रॉम फिगर काय येतं r स्क्वेअर इक्वल टू हा आहे कॅपिटल r विथ रेडियस स्मॉल r स्क्वेअर इक्वल काय येतं कॅपिटल r आता 90 डिग्री इथं शेवटी ऍक्सिस म्हणजे तो रेडियस का परपेंडिकुलर असणार r स्क्वेअर किंवा z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर काय येतो आनो z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर बरं r स्क्वेअर इक्वल टू r z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर हायपोटेन्यूज इक्वल टू स्क्वेअर ऍट सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 साइन मग ही व्हॅल्यू इथं पुट करा म्हणजे r इक्वल टू काय येतो r इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर हे लक्षात ठेवा हे आपल्याला काम लागणार आहे पुढे मग आता ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर db इक्वल टू काय येतो बघा db इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाय इनटू i dl डिवाइडेड बाय z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर काय तर बघा z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इक्वेशन नंबर 1 मी फक्त काय केले r स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट केली r स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट केली z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट केली z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर ओके मग जर आता असं असेल तर बघा नेहमी द मॅग्नेटिक फील्ड db बाय द मॅग्नेटिक फील्ड db बाय आर परपेंडिकुलर टू प्लेन बार फॉर्म बाय dl बार एट r बार म्हणजे हे जे प्लेन आहे या प्लेनला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिकुलर आहे कसे आहे म्हणजे बघा dl बार असा आहे dl बार कसा आहे ते सांगतो तुम्हाला dl बार असा आहे आणि r असा आहे म्हणजे हे प्लेन झालं असं हे dl ने आणि r बार ने केलेलं प्लेन झालं आणि या प्लेनला db बार कसा आहे परपेंडिकुलर आहे मग पुढे काय येतं मॅग्नेटिक फील्ड db इज परपेंडिक्युलर टू इज परपेंडिक्युलर टू प्लेन फॉर्म बाय dl बार एंड r बार देयरफॉर db can be resolved into two components therefore db bar can be resolved into two components db bar can be resolved into two components ala theta hai mhanje itha yeto db cos theta okay ani ikde kay db sin theta db sin theta कारण बघा थीटा आहे म्हणजे db ते db cos theta आता db z घ्यायचा हा आहे db cos theta हा आहे db sin theta बरोबर किंवा db सरळ db काय तर db सरळ होतो db cos theta आणि db sin theta हे नेहमी लक्षात ठेवा इथे अँगल आहे थीटा काय आहे बाळांनो थीटा मग आता काय येतं जर इकडचं लेंथ एलिमेंट dl आहे db sin theta इकडे तर इकडचं लेंथ एलिमेंट dl ला सुद्धा काय असेल इकडे db sin theta असेल म्हणजे हा काय होईल कॅन्सल होईल म्हणजे काय होतं दी db sin theta इज कॅन्सल ओवर और db cos theta इज ओवर फॉर ए एंटायर सर्कल db sin theta इज ओवर फॉर एंटायर लूप म्हणजे db sin theta ची व्हॅल्यू घ्यायची नाही मग राहिलं काय मॅग्नेटिक फील्ड आलं आपले ऍक्सिस ऑफ सर्कल लूप काय db cos theta मग काय होतं देअरफॉर टोटल मॅग्नेटिक फील्ड
total magnetic field along the axis of circular loop, along the axis of circular loop is, your magnetic field along the axis of circular loop is dBz equal to dB cos theta. मुझे मैग्नेटिक फील्ड अलाउ एक जेड एक्सिस का एक डीबी जेड इक्वल टू डीबी कॉस थीटा मैं डीबी जेड एक्सिस इक्वल टू डीबी का है म्यू जीरो बाय फोर पाई इनटू आई डीएल डिवाइडेड बाय जेड स्क्वायर प्लस आर स्क्वायर इनटू कॉस थीटा अतः कॉस थीटा की वैल्यू पुट करें कॉस थीटा की वैल्यू का ही कॉस थीटा की वैल्यू का ही आपको एडजेसेंट साइड अपॉन हाइपोटेन्यूज मतलब कैपिटल आर अपॉन स्मॉल आर therefore mu 0 by 4 pi into idl divided by z square plus r square into capital r by small r positive value ka dali adjacent side upon hypotenuse ee parayata samana samana ka reply kara please mala board clear karaycha aahe expression lengthy aahe please reply me fast do you understand Yes, okay. So next. आता ही जर असं झालं बाळा परत एकदा सांगतो लक्षात घ्या एक्सप्रेशन महत्त्वाचं आहे एक्झामला विचारलं जातं एक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट इन ए सर्क्युलर लूप परत सांगतो बघा कन्सिडर ए सर्क्युलर लूप कॅरिंग करंट आय हॅव्हिंग रेडियस आर लेट पी बी द एनी पॉइंट अलॉन्ग द एक्सिस ऑफ सर्क्युलर लूप at a distance r from the length element dl काय बोलतो from the length element dl okay मग पुढे काय करायचं लेट op equal to z this distance is r and radius of circular loop is r आता या लाइन ने या रेडियस बरोबर केलेला अँगल थीटा आणि या लाइन ने या लेंथ एलिमेंट dl बरोबर केलेला अँगल 90 लक्षात ठेवा का कारण लेंथ एलिमेंट dl या लाइनला परपेंडिकुलर इमेजिन करा असं सर्कल आहे आणि अशी लाईन आहे म्हणजे अशी कंडिशन आहे सर्कल असं आणि लाईन अशी म्हणजे हा जो अँगल आहे तो 90 डिग्री लक्षात ठेवा ओके म्हणजे डीएल बार आणि आर बार परपेंडिकुलर आहे मग मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी ड्यू टू लेंथ एलिमेंट डीएल इज गिवन बाय यूजिंग बाय सावर्ट्स लॉ डीबी बार इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाई आई इनटू डीएल बार क्रॉस आर बार डिवाइडेड बाय आर क्यूब ओके मार्ग का वेक्टर फॉर्मूले इन मैग्नीट्यूड db इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाई आई डीएल आर क्रॉस प्रोडक्ट म्हणजे sin थीटा डिवाइडेड बाय आर क्यूब बट डीएल बार एंड आर बार आर परपेंडिकुलर टू ईच अदर सो थीटा इज 90 देयरफॉर db इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाई आई डीएल आर sin 90 डिवाइडेड बाय आर क्यूब मग आर आणि आर क्यूब दिला राहिला आर स्क्वेअर आणि sin 90 ची व्हॅल्यू 1 म्हणजे db इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाई आय डीएल बाय आर स्क्वेअर फ्रॉम फिगर आर किती 90 डिग्री आहे बघा रेडियस आणि एक्सिस नेहमी परपेंडिकुलर असतात म्हणजे आर स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर एंड आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर मग ही व्हॅल्यू इथं पुट करायची मग काय आता db इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाई आय डीएल अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इक्वेशन नंबर 1 मग पुढे काय येतं आता लेंथ एलिमेंट डीएल मुळे मॅग्नेटिक फील्ड मिळालेली आहे आपल्याला कशामुळे मिळाली लेंथ एलिमेंट डीएल मुळे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळाली आता मॅग्नेटिक फील्ड डीबी इज परपेंडिकुलर टू प्लेन फॉर्म बाय आर बार एंड डीएल बार देयरफॉर डीबी कॅन बी रिझॉल्व्ह इनटू टू कंपोनेंट डीबी कॉस थीटा एंड डीबी साइन थीटा बट डीबी साइन थीटा इज ओव्हर फॉर एन एंटायर लूप ती कॅन्सल होते ऑपोजिटला इकडे इकडे कॅन्सल होत जाते देयरफॉर मैग्नेटिक फील्ड अलोंग द एक्सिस ऑफ सर्कुलर लूप इज गिवन बाय डीबी झेड झेड एक्सिस यहां म्हणून डीबी झेड इक्वल टू डीबी कॉस थीटा सो पुटिंग द वैल्यू ऑफ डीबी हियर देन डीबी झेड इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाई आई डीएल झेड स्क्वायर प्लस आर स्क्वायर इनटू कॉस थीटा बट फ्रॉम फिगर कॉस थीटा इक्वल टू कैपिटल आर बाय स्मॉल आर एडजेसेंट साइड ऑफ हाइपोटेन्यूज
आता कैपिटल आर बाय स्मॉल आर झालं. आता स्मॉल आर ची वैल्यू काय आहे, रूट ऑफ झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, ती पुट करायची आहे. बघा मग काय ते आता देअरफॉर डीबी झेड इक्वल टू डीबी झेड इक्वल टू म्यू झिरो बाय फोर पाय आय डी एल डिवाइडेड बाय आर स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर इंटू कॅपिटल आर एज इट इज, कॅपिटल आर एज इट इज डिवाइडेड बाय स्मॉल आर इज, स्मॉल आर इज रूट ऑफ झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. यस कसली तर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज टू वन बाय टू, म्हणजे आर ची व्हॅल्यू काय करणार मी, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज टू वन बाय टू. मग याला सॉल्व करायचं, दे आर फॉर डीबी झेड इक्वल टू म्यू झिरो बाय फोर पाय इंटू आय डी एल डिवाइडेड बाय आय डी एल आर एल, म्हणजे आय आर डी एल घेतलं चालेल, आय आर डी एल डिवाइड बाय ते तर एस टू वन आहे, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ओके आता इथं काय आलं, वन आणि इथं वन बाय टू, म्हणजे वन प्लस वन बाय टू काय आलं, टू इंटू वन टू, टू प्लस वन थ्री बाय टू, म्हणजे काय आलं बाळांनो, थ्री बाय टू. बरोबर आता ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे अलॉन्ग द ऍक्सिस ती ही आहे ड्यू टू लेंथ एलिमेंट डीएल. मग टोटल मॅग्नेटिक फील्ड अलॉन्ग द ऍक्सिस ड्यू टू एंटायर लूप इज गिवन बाय टोटल मॅग्नेटिक फील्ड, टोटल मैग्नेटिक फील्ड अलॉन्ग द एक्सिस ऑफ लूप, अलॉन्ग द एक्सिस ड्यू टू एंटायर लूप, एंटायर लूप इज गिवन बाय, मग काय घ्यायचं याचं इंटिग्रेशन घ्यायचं, इंटिग्रेशन ऑफ डीबी झेड इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ म्यू झिरो बाय फोर पाय आय आर डी एल डिवाइडेड बाय झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू थ्री बाय टू. आता यातून काय कॉमन निघतं, डीबी झेड हॅव्हिंग इंटिग्रेशन बी झेड इक्वल टू डीबी झेड हॅव्हिंग इंटिग्रेशन बी झेड इक्वल टू म्यू झिरो आय हा आर काय रेडियस, म्हणजे सगळं बाहेर निघत म्यू झिरो आय आर अपॉन फोर पाय, म्यू झिरो आय आर अपॉन फोर पाय, झेड काय हे फिक्स डिस्टन्स आहे आणि आर काय रेडियस ही पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे हिला बाहेर करा राहिलं काय मग झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू थ्री बाय टू. मग इंटिग्रेशन ओनली ऍप्लिकेबल टू डीएल, कोणाला ऍप्लिकेबल झालं डीएल, मग डीएल म्हणजे छोटा लेंथ एलिमेंट आणि इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे टोटल सर्कमफरन्स टोटल लूप आणि ते काय येतं टू पाय आर, म्हणजेच काय येतं बी झेड इक्वल म्यू झिरो आय आर डिवाइडेड बाय फोर पाय इन ब्रॅकेट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू थ्री बाय टू इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे काय तर टू पाय आर रेडियस कॅपिटल आर आणि कॅपिटल आर टू पाय म्हणजे टू पाय टू पाय टू चा फोर पाय बरोबर आर इंटू आर आर स्क्वेअर म्हणजे काय आलं बी झेड इक्वल टू म्यू झिरो आय आर स्क्वेअर बघा आर इंटू आर आर स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इंटू झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू थ्री बाय टू रेज टू थ्री बाय टू. दिस इज द एक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस, एक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय ए करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. काय बोलतो एक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय ए करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. तुम्हाला पूर्ण दिसत नाही का, मला आता दिसतंय इथं, ओके आता दिसेल बघा तुम्हाला पूर्ण. बर समजलं का, हे परत सांगू हा टॉपिक लेफ्ट हँड साइड परत सांगू का, रिप्लाय करा परत सांगू लेफ्ट हँड साइड. यस रिपीट ओके. बघा मॅडम तुम्हाला हे कळालंय मॅग्नेटिक फील्ड अलॉन्ग द ऍक्सिस डीबी झेड इक्वल टू डीबी कॉस थीटा, डीबी झेड इक्वल टू डीबी ची व्हॅल्यू टाकली
म्यू जीरो बाय फोर पाय आई डी एल अपॉन जेड स्क्वेर प्लस आर स्क्वेर एंड कॉस थीटा एज इट इज फ्रॉम फिगर कॉस थीटा इक्वल टू कैपिटल आर बाय स्मॉल आर बघा मग कॉस थीटा जो वैल्यू काय येते कैपिटल आर बाय स्मॉल आर बाकी इक्वेशन एज इट इज हेच इक्वेशन इकडे घेतलं डीबी जेड इक्वल टू म्यू जीरो बाय फोर पाय इक्वल टू म्यू जीरो इक्वल टू म्यू जीरो बाय फोर पाय आई डी एल अपॉन जेड स्क्वेर प्लस आर स्क्वेर इंटू कॉस थीटा जो वैल्यू काय कैपिटल आर एज इट इज एंड स्मॉल आर काय z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इज टू 1 बाय 2 r स्क्वेअर इक्वल टू z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर स्क्वेअर रूट घेतलं हे येतं मग काय आलं z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इज टू 1 बाय 2 db z इक्वल म्यू 0 बाय 4 पाय r d l बघा i r d l अपॉन z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर दोन्ही बेस सेम आहे याची पॉवर 1 याची 1 बाय 2 1 प्लस 1 बाय 2 3 बाय 2 मग हे झालं मॅग्नेटिक फील्ड along the axis of circular loop due to length given dl by sir purna entire loop chi milali ka nahi aplyala magnetic field kadaychi purna entire loop chi mag kay aitha the total magnetic field along the axis due to entire curl loop is given by integration of this term baka integration of dv z equal to integration of total right side term mu 0 by 4 pi I R D L upon Z square plus R square is to 3 by 2. इतना constant का है d b z से integration of b z magnetic field along the axis produced by current carrying loop equal to mu 0 constant 4 pi constant I R constant बगा का mu 0 permittivity current constant है R radius constant है मतलब ये सब के बाहर आ integration जा 4 pi constant के बाहर आ तो z मुझे fixed distance है हे आणि आर म्हणजे रेडियस आहे ही फिक्स आहे म्हणजे टोटल टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर आहे इंटिग्रेशन साइन इज ओनली ऍप्लिकेबल टू डीएल आणि डीएल म्हणजे काय लेंथ दिली आहे आणि त्याचा इंटिग्रेशन करतो म्हणजे काय टोटल लूप मग इंटिग्रेशन ऑफ डीएल काय आहे 2 पाय आर कारण रेडियस कॅपिटल आर आहे सरकमफरन्स काय आहे 2 पाय आर बरोबर बी जे इक्वल टू म्यू 0 आय आर बाय 4 पाय इनटू झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज टू 3 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ डीएल इज 2 पाय आर 2 पाय म्हणजे 2.2.2 चा बरोबर म्हणजे 2 आर म्हणजे काय बी जे इक्वल म्यू 0 आर आर आणि व्ही आर म्यू 0 आर आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इनटू झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज टू 3 बाय 2 ओके दिस इज रिक्वायर्ड टू दिस इज द एक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप एक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आता हे तुम्हाला कळालेलं आहे पुढे आता असे घेऊया मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर लूप आता सेंटर ला घेऊ मग बघूया काय असतं हे कळलं तुम्हाला प्लीज रिप्लाय मी फास्ट डू यू अंडरस्टँड शू ते लास्ट मिनिट रिप्लाय करा सर्वांनी समजलं का आणि हे सिंपल भाषेत दिलेलं आहे डायग्राम करेक्ट काढलेला आहे बुक मध्ये आणि नोट्स मध्ये डायग्राम आणि एक्सप्रेशन तुम्हाला समजणार नाही मी जे बोर्डवर लिहितो एकदम व्यवस्थित सुश्रुत देतो आता बुक्स मध्ये डायरेक्ट पहिले स्टेप वर डायरेक्ट ही स्टेप आलेली मी मध्ये व्यवस्थित लिहिले मध्ये लिहिले आहे परिणाम मी तुम्हाला समजावं ओके गुड सरळ समजले नो प्रॉब्लेम दिसतंय करंट कॅरिंग सर्क्युलर लूप करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आता सेंटरला जर इक्वेशन आहे म्हणजे हे पॉइंट हा सेंटरला आहे म्हणजे झेड इक्वल टू काय आहे तर 0 म्हणजे झेड इक्वल टू काय आहे 0 मग ती व्हॅल्यू इथे टाकू देअर फॉर अबव इक्वेशन बिकम हेन्स अबव इक्वेशन बिकम अबव इक्वेशन बिकम ऑलरेडी आपण कालच्या लेक्चर मध्ये मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटरला बघितलेली आपण काय होती म्यू 0 आय आपण 2 आर होती काय आली होती b
बी इक्वल टू म्यू जीरो आर अपॉन टू आर होते। आता बघूया आता तेव्हा रेडियस स्मॉल आर घेतली होती, आता इथे रेडियस कॅपिटल आर आहे। बघा बी इक्वल टू म्यू झिरो आय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इंटू झेड काय बळांनो झिरो म्हणजे ही टर्म झिरो झाली। आर स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू येणार, आर स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू म्हणजे आर टू टू गेट कॅन्सल म्हणजे बी इक्वल टू काय आलं म्यू झिरो आय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय टू आर क्यूब काय बळांनो टू आर क्यूब। आता आर स्क्वेअर आणि आर क्यूब केला राहिलं काय बी इक्वल टू म्यू झिरो आय अपॉन टू आर काय बळांनो बी इक्वल टू म्यू झिरो आय अपॉन टू आर जे आपण काल बघितलं। काल आपण मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टली ऍट द सेंटर बघितले, आज आपण अलॉन्ग रिएक्शन बघितले त्याच्यावरनं केस घेतली सेंटरला। ओके मग आता हे झालं बाळा इफ द कॉइल हॅज एन टर्न्स, ही जर ह्या कॉइलला नंबर ऑफ टर्न असतील इफ द कॉइल हॅज एन टर्न्स देन बी झेड इक्वल टू फक्त एन ने बनित आहे म्यू झिरो एन आय डिवाइडेड बाय टू आर काय बाळांनो बी झेड इक्वल टू म्यू झिरो एन आय डिवाइडेड बाय टू आर काय आलं बाळांनो डिवाइडेड बाय टू आर आलेला आहे। ओके डू यू अंडरस्टँड एनी वन हॅविंग एनी प्रॉब्लम हियर, सर्वांना समजलं का? मोहन सुपेकर नंतर रिप्लाय करा प्लीज। Discuss magnetic field due to circular current loop. B z equal to
mu 0 I R square upon 2 into Z square plus R square raised to 3 by 2. काय बाळांनो BZ equal to mu 0 I R square divided by 2 into Z square plus R square raised to 3 by 2. Multiplying numerator and denominator by pi. Pi ने multiply करायचं. Therefore BZ equal to mu 0 I pi R square divided by 2 pi into Z square plus R square raised to 3 by 2. आता पाय आर स्क्वेअर म्हणजे काय झालं सर्क्युलर लूपचा एरिया त्याचे रेडियस आर आहे तेव्हा म्हणजे हा झाला एरिया म्हणजे काय येतं बीझेड इक्वल टू म्यू झिरो आय ए हा झाला ए डिवाइडेड बाय 2 पाय इंटू झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3 बाय 2 काय झाला नो रेस टू 3 बाय 2 झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3 बाय 2 आता काय ते बघा तर करंट इनटू एरिया म्हणजे काय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट सिंस m इक्वल टू i a यास म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय होतं bz इक्वल टू बोला म्यू 0 m डिवाइडेड बाय बिकॉज m मींस i a डिवाइडेड बाय 2 पाय इनटू z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेस टू 3 बाय 2 काय बघाणो BZ equal to mu 0 m divided by 2 pi into z square plus r square raised to 3 by 2. आता त्यांनी काय सांगितलंय म्हणजे हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा न्यूमरिकल ला काम येणार आता त्यांनी केस काय दिली मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर करंट फ्लो ऍट अ लार्ज डिस्टन्स इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक मोमेंट सो मॅग्नेटिक फील्ड along the axis along at a large distance along the axis of circular current loop किंवा current carrying circular loop म्हटलं तरी चालतं current carrying circular loop किंवा circular current loop जर डिस्टन्स पॉइंट खूप लांब आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऍट लार्ज डिस्टन्स म्हणजे आता सर्कल आहे त्याची रेडियस आर आहे आणि पॉइंट खूप लांब आहे म्हणजे झेड खूप मोठा आहे म्हणजे काय होतं झेड इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन आर झेड काय वाढतो आर पेक्षा जास्त आहे देअरफोर आर स्क्वेअर इज निग्लेक्टेड म्हणून आर स्क्वेअरला काय करायचं निग्लेक्ट करायचं मग काय इक्वेशन येतं बघा मग काय क्वेश्चन येतं बीझेड इक्वल टू म्यू 0 m अपॉन 2 पाय आता काय निगेट करायचं आर निगेट करायचं आर स्क्वेअर म्हणजे काय होतं झेड स्क्वेअर रेस टू 3 बाय 2 आर टू 2 गेला म्हणजे काय आलं बीझेड इक्वल टू म्यू 0 बाय 2 पाय इंटू m बाय झेड क्यूब काय होतं झेड क्यूब तिथे 2 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 2 ने मल्टिप्लाय केलं तर बीझेड इक्वल येतं म्यू 0 बाय 4 पाय इंटू 2 एम बाय झेड क्यूब काय बाळांनो 2 एम बाय झेड क्यूब दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऍट अ लार्ज डिस्टन्स अलॉन्ग द ऍक्सिस ऑफ सर्क्युलर लूप काय बाळांनो मॅग्नेटिक फील्ड ऍट अ लार्ज डिस्टन्स इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक मोमेंट अलॉन्ग द ऍक्सिस ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओके सो डू यू अंडरस्टँड प्लीज रिप्लाय मी फास्ट समजलं का हे आणि याला इन वेक्टर फॉर्म्युला असते का इन वेक्टर फॉर्म बी झेड बार इक्वल टू म्यू 0 बाय 4 पाय इंटू 2 एम बार डिवाइडेड बाय झेड कारण एम बार इज द मॅग्नेटिक मोमेंट इट हॅव डिरेक्शन अँड मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो हॅव्हिंग डिरेक्शन दिस इज रिक्वायर्ड प्रूफ काय बाळांनो हा रिक्वायर्ड प्रूफ आहे ओके तुम्हाला समजलेलं आहे गुड नो प्रॉब्लम चांगली गोष्ट आहे चालेल ओके तर आपण यावर न्यूमरिकल येणार आहोत आता जे न्यूमरिकल मी तुम्हाला सांगितलं की या टॉपिकवर विचारलं तर फॉर्म्युला लक्षात ठेवा BZ equal to what? Mu 0 IR square divided by 2
into z square plus r square raised to 3 by 2. Hagala along the axis. Pude kai center la kai mu 0 I upon 2 r. If the coil has n, if the wire loop having n turn, then bz equal to at the center, bz equal b equal to mu 0 n I by 2 r. Okay, आता काय होतं मॅग्नेटिक फील्ड ऍट अ लार्ज डिस्टन्स ड्यू टू सर्क्युलर करंट कॅरिंग लूप मध्ये काय होतं bz इक्वल टू μ0 बाय 2 पाई टू m बाय z क्यूब तो मी bz इक्वल टू μ0 बाय 4 पाई टू 2 m बाय z क्यूब घेतो कारण r काय तो कमी होतो तो निग्लेक्ट केला जातो आणि याचे मॅग्नेटिक मोमेंट मध्ये कसं कन्वर्ट केलं कळालं r इथं पाई ने मध्ये काय केलं खाली पाई ने मध्ये हा पाई r स्क्वेअर म्हणजे एरिया करंट इनटू एरिया मॅग्नेटिक डायपोल your magnetic moment. Okay, so this is all about this question. This sarvaji sarva likhan kaam karun tumhi mala share karaycha aahe. Okay, so next we will solve in numerical. आणि उद्या पासून तुमचे दिवसाला तीन लेक्चर असतील लक्षात घ्या. उद्या सकाळी 9 ते 10 मॅथमॅटिक्स आहे, 10 ते 11 केमिस्ट्री आहे, 11 ते 12 बायोलॉजी आहे. सोमवार मंगळवार बुधवार सकाळी 8 ते 9 बायोलॉजी, 9 ते 10 बायोलॉजी, 10 ते 11 एक मिनिट थोडी गडबड होते. सोमवार मंगळवार बुधवारचा तुमचा शेड्यूल मी नंतर डिक्लेअर करेन, पण तीन लेक्चर राहतील. बायो डबल असेल, 8 ते 9 बायो, 9 ते 10 सोमवारी काय असतं आपलं फिजिक्स असतं, फिजिक्स आणि सॉरी 9 ते 10 काही राहणार नाही, 10 ते 11 परत बायो आणि 11 ते 12 फिजिक्स राहील असं राहील. म्हणजे बायो बायो फिजिक्स सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार शुक्रवार शनिवार मॅथ केमिस्ट्री बायो. ओके, तर अशा प्रकारे तुमचे लेक्चर राहतील. सो आय विल स्टार्ट द न्यूमरिकल इमिडिएटली. बघा न्यूमरिकल काय आहे. द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट लूप ऑफ रेडियस 12.3 सेंटीमीटर इज 6.4 इंटू 10^-6 टेस्ला. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप. क्वेश्चन बघा काय आहे. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइल कॅरिंग करंट. आता तुम्हाला सेंटरचा फॉर्म्युला माहिती बरोबर ना. बघा सर्क्युलर कॉइल आहे, त्याचा सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काढायची. म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट लूप ऑफ रेडियस आर दिलेले आहे 12.3 सेंटीमीटर, म्हणजे 12.3 इंटू 10^-2 मीटर. मॅग्नेटिक फील्ड काय दिले, बी इक्वल टू 6.4 इंटू 10^-6 टेस्ला. काढलं व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ लूप यम. तुम्हाला माहिती मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ लूप, मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ लूप इज काय, बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 2 आर फॉर्म्युला आहे बरोबर ना. अरे हो की नाही, 2 आर फॉर्म्युला आहे. मग याला काय करायचं, एरियाने मल्टिप्लाय करा. मग बी इक्वल टू काय येतो, म्यू 0 आय ए डिवाइडेड बाय 2 ए आर. मग बी इक्वल टू म्यू 0 आय ए म्हणजे काय, सर्क्युलर लूप आहे, त्याचा एरिया काय येतो पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय इथं काय 2 आणि हा एक आहे ए पाय आर स्क्वेअर आणि हा आर, म्हणजे काय आलं, बी इक्वल टू म्यू 0 आय पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया डिवाइडेड बाय 2 पाय आर स्क्वेअर.
square into this R. हा R. एरिया चाला पाया स्क्वेअर यहाँ R. म्हणजे काय आलं R cube. आणि I A म्हणजे काय मॅग्नेटिक मोमेंट. काय बाळांनो मॅग्नेटिक मोमेंट. B इक्वल टू काय येतो म्यू झिरो M डिवाइडेड बाय 2 पाय R cube. डिपेंड ऑन सिच्युएशन बघा. न्यूमरिकल हा डिपेंड ऑन सिच्युएशन आहे. सर नेट खूप लागतं लेक्चरला. आता युट्यूबवर चालू आहे का झुमव तुम्हाला झुमवत काही मला लेक्चर बघत नाही परत ते म्हणता आम्हाला बघायला मिळत नाही वेळ नसतो गुगल मीट वर तोच प्रॉब्लेम आहे क्लासच्या ऍपवरही तोच प्रॉब्लेम आहे सर नेट खूप लागतं मग लेक्चर घेऊ कशाला मला तर सांगा काय पर्याय तुम्ही सांगा मला युट्यूबवर सर्वात कमी नेट लागतं ओके बघा पी इक्वल टू काय म्यू झिरो एम बाय 2 पाय आर क्यूब तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट आहे एम इक्वल टू काय येतं मग बी इंटू 2 पाय आर क्यूब डिवाइडेड बाय म्यू झिरो याचं व्हॅल्यू पुट करा बी आहे 6.4 इंटू 10⁻⁶ 2 पाय आर क्यूब आर ची काय व्हॅल्यू आहे आर 12.3 इंटू 10⁻². 12.3 इंटू 10⁻²² चा क्यूब डिवाइडेड बाय म्यू झिरो काय आहे 4 पाय इंटू 10⁻². 2 पाय वजा 2 पाय 2 पाय 2 चा 4 पाय म्हणजे याला सॉल्व्ह करा तुम्हाला मॅग्नेटिक मुवमेंट काही ना काही मिळेल ते आन्सर तुम्ही मला सेंड करायचं आहे हा तुम्हाला होमवर्क आहे म्हणजे पाठीमागे जे शिकवलं तोही होमवर्क आहे आणि हा न्यूमरिकल सॉल्व्ह करणे हा तुमचा होमवर्क आहे कारण तुम्हाला मी फॉर्म्युला फुट करून दिलेला आहे एम इक्वल काय आहे बघा हा 2 1 2 2 3 6 0.22 म्हणजे 3.2 इंटू 10⁻⁶ इंटू 12.3 न्यूमेरिकल आंसर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे रिप्लाय मी फास्ट यस एवढे नंतर मला सर्वांचा रिप्लाय आला पाहिजे रिप्लाय करा यस 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 समजलंय तुम्ही हे आन्सर मला पाठवणार आणि होमवर्क मला तुम्ही संध्याकाळी 6 नंतर पाठवा कारण मला आजची लिस्ट अजून कालचा होमवर्क केलेल्या मुलांची लिस्ट ग्रुप वर अपलोड करायची ती लिस्ट अपलोड झाली की मग मी संध्याकाळी तो डिलीट करत असतो सगळं पाठीमागचं आणि मग पुन्हा तुम्ही मला सेंड करा म्हणजे मला उद्याची लिस्ट बनवायला सोपं जाईल at a distance of at a
डिस्टेंस ऑफ 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ ग्लोब, फ्रॉम सेंटर ऑफ लूप बट ऑन एक्सिस. म्हणजे बघा कन्सेप्ट काय आहे, आपल्याला करायचं काय आहे, सॉल्व काय करायचं आहे ते बघायचं आहे. बाळांनो न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे. न्यूमेरिकल काय आहे बघा, हे सर्क्युलर लूप ऑफ रेडियस, म्हणजे लूपची रेडियस आहे कॅपिटल आर इक्वल टू 9.7 सेंटीमीटर, म्हणजे आहे 9.7 इंटू 10^-2 मीटर. ओके पुढे आहे कॅरी द करंट ऑफ आय लाईक आणि 2.3 एम्पियर. ऑब्टेन द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ ग्लोब. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ लूप इज बी इक्वल टू व्हॉट, म्यू झिरो आय अपॉन 2 R. म्यू झिरो ची व्हॅल्यू टाकायची 4π × 10^-7, आय आहे 2.3, 2 I, R आहे 9.7 × 10^-2. तुम्हाला बी काढायचे कुठं, ऍट द सेंटर. ओके याचं युनिट येते टेस्टला. आता हे कॅल्क्युलेशन सोपं सोपं तुम्हाला करायला जमेल, मी फक्त फॉर्म्युला सांगणार. पुढे आहे मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स 9.7 सेंटीमीटर अलॉंग द ऍक्सिस ऑफ ग्लोब, फ्रॉम इट्स सेंटर, म्हणजे लूपच्या सेंटर पासून. म्हणजे झेड काय आहे, 9.7 × 10^-2 मीटर आहे. मग बी चा फॉर्म्युला काय येतो, म्यू झिरो आय आर स्क्वेअर अपॉन 2 × Z² + R² = 3/2. काय येतं, Z² + R² = 3/2. मग बी म्यू झिरो काय आहे, 4π × 10^-7, आय काय आहे 2.3, पुढे आर काय आर स्क्वेअर काय येतो 9.7 × 10^-2 / 2 × Z ची व्हॅल्यू काय आहे 9.7 × 10^-2 / 2. बघा प्लस आर पण तेच आहे 9.7 × 10^-2 / 2 / 3/2. आता एकदम सिंपल वे सॉल्व करायचं आणि बी ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करायची. इचा युनिट काय आहे टेस्टला. या दोघांची ऍडिशन होईल, याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा, ऍडिशन होते आणि स्क्वेअर केल्यावर याचा √-2 − 2 − 2 − 4 होतो, म्हणजे पॉवर येते −6, कारण −4 आणि 2 × 2 = 4, म्हणजे −2 × 3 − 6 पॉवर येते. ती इथं टाकायची, सॉल्व करायचं आणि मला आन्सर द्यायचं. 2 × 1 = 2, 2 म्हणजे याला सॉल्व करा डायरेक्ट तुम्ही घरी, वेळ द्या भरपूर, तर व्यवस्थित टाइम द्या, टाइम देऊन न्यूमरिकल सॉल्व करा. ओके सो तुम्हाला काय स्टेप केली, काय आली, का कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजे आता. ओके सो रिप्लाय फास्ट, डू यू अंडरस्टँड कन्सेप्ट समजली का? कन्सेप्ट समजली का? रिप्लाय करा. रक्षा पडल्यानंतर मला सर्वांनी रिप्लाय करायचा. चला टॉपिक सर्वांना समजलेला आहे, थोडा सिरियसली घ्या. मुलांना 12वीचं वर्ष आहे, घरी समजा तुम्ही नॉर्मली फर्स्ट इयर वगैरे असं असता तर मी तुम्हाला एक शब्दभर बोललो नसतो, परंतु 12वीचं वर्ष आहे, तुमचं महत्वाचं करिअरचं वर्ष आहे, आपल्याला एंट्रान्स पण घ्यायचंय. तुम्ही जेव्हा क्लासला आहात तेव्हा एंट्रान्स पण घ्यायचंय, सिलेबस पण आहे. तुमचे पेपर मार्च, एप्रिल, एप्रिल मे मध्ये होतील का पुढे जातील माहित नाही, पण शक्यतो सगळं सर्व म्हणतात की एप्रिल मे मध्ये पेपर होतील, त्यामुळे थोडं सिरियसली घ्या, जास्त लाईटली अजिबात घेऊ नका. माझी सर्वांना विनंती, सर्वांनी चांगला अभ्यास करा. अभ्यास आणि प्रॅक्टिस, मागे जे चॅप्टर मी शिकवले आतापर्यंत जेवढे चॅप्टर झाले ते सर्व चॅप्टरचे जे मी बोर्ड वर टीच केले ते बोर्ड वर टीच केलेले ऍज इट इज वही मध्ये लिहा.
त्याच्या सीपेक्षा जास्त नोट्स चांगल्या कोणत्याच नाही. आता बघा हे जे एक्सप्रेशन मी बोर्डवर शिकवतो हे एक्सप्रेशन काही पटीने नोट्सच्या काही पटीने जास्त तुम्हाला समजते, कारण मी एक एक स्टेप लिहितो. तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजलं की पुढचं सगळं कन्सेप्ट समजतं. मी एकही एक्सप्रेशन शॉर्टकट लिहित नाही किंवा एका एक्सप्रेशनचा दोन स्टेप मधल्या स्टेप सोडत नाही. बुक्स मध्ये एक दोन स्टेप मध्ये चार चार पाच पाच स्टेप काढलेले आहेत. त्या चार चार पाच पाच स्टेप मी बोर्डवर लिहितो का तुम्हाला व्यवस्थित समजावं, तुम्हाला डाऊट नंतर येऊ नये, म्हणजे घरी अभ्यास करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये. म्हणून सर्वांनी आता अभ्यासाला लागा. ओके, सो टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.